श्री सद्गुरु कृपा क्लिनिक आचार्य श्री ज्ञानेश हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कणबोळ येथे रविवारी 31 जुलै रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री सद्गुरु कृपा क्लिनिक व आचार्य श्री ज्ञानेश हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कळंबोळी LIG 2 येथे रविवार दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डॉक्टर सुरेश विनायक ठोंबरे आणि मूळव्याध स्पेशलिस्ट डॉक्टर पल्लवी एस ठोंबरे यांनी रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती दिली. या आरोग्य शिबिरात रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, वजन, उंची, बॉडी मास इंडेक्स, मूळव्याधची तपासणी करण्यात आली. या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला. BP, शुगर, BMI या सर्व गोष्टींची तपासणी शिबिरात करण्यात आली. मूळव्याध, बवासीर, भंगदर या आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. आजाराबद्दल योग्यरित्या पेशंटना माहिती देण्यात आली. आचार्य श्री ज्ञानेश हॉस्पिटल हे अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेले रुग्णालय आहे. यामध्ये राजीव गांधी योजनेअंतर्गत बऱ्याचशा आजारांवरती कमी दराने उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. डॉक्टर सुरेश विनायक ठोंबरे यांनी मोफत आरोग्य शिबिराविषयी माहिती दिली. श्री आचार्य ज्ञानेश रुग्णालय व श्री सद्गुरु कृपा क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. आजच्या या शिबिरामध्ये BP चेकअप, शुगर चेकअप, BMI या सर्व गोष्टींची तपासणी करण्यात आली. तसेच डॉक्टर पल्लवी ठोंबरे मॅडम यांच्यामार्फत मूळव्याध, बवासीर, भगंदर या सर्व गोष्टी या आजारांची मोफत तपासणी करण्यात आली व आजाराबद्दल योग्यरित्या माहिती देऊन पेशंटना माहिती देण्यात आली. त्याबद्दल श्री आचार्य ज्ञानेश रुग्णालय हे अत्याधुनिक सुविधांनी उपलब्ध असलेले रुग्णालय आहे. यामध्ये बऱ्याचशा गोष्टी राजीव गांधी योजनेअंतर्गत बऱ्याचशा आजारांवरती कमी दरामध्ये उपचार केले जातात. बऱ्याचशा शस्त्रक्रिया देखील कमी दरामध्ये केल्या जातात इकडे. तसेच मूळव्याध स्पेशलिस्ट डॉक्टर पल्लवी यांनी मूळव्याध विषयी माहिती दिली. आज इथे मूळव्याध तपासणी करण्यात आली. मूळव्याध ही जनरल सर्वसामान्य लोकांसाठी एक ब्रॉड टर्म झालेली आहे. तर जोपर्यंत तुम्ही क्लिनिकमध्ये तपासणी करण्याला येत नाही किंवा त्या जागेचं लोकल परीक्षण करत नाही किंवा स्थानिक परीक्षण करत नाही तोपर्यंत त्या जागी काही इन्फेक्शन झालेलं आहे किंवा मूळव्याध झालेलं आहे किंवा परिकर्तिका म्हणजे फिशर संघाच्या जागी चीर जाणे हे आजार झालेले आहेत हे समजत नाही. त्यामुळे मूळव्याधासाठी काय औषधं द्यावे लागतात किंवा संध्याच्या जागी चीर जाण्यासाठी काय औषधं द्यावे लागतात हे इथे आल्याशिवाय समजत नाही. ते इथे करण्यात आले. तसेच भगंदर म्हणजे संध्याच्या जागेला एक फोड येऊन तो फुटणे, वारंवार त्यातून चिकट पाणी जाणे आणि चिकट पाणी गेल्यामुळे तिथे एक छिद्र तयार होणे आणि त्याला भगंदर असे म्हणतात. तर भगंदरासाठी आपण क्षारसूत्र ही एक ट्रीटमेंट केलेली आहे. क्षारसूत्र म्हणजे एक धागा जो मेडिकेटेड थ्रेड असतो त्या थ्रेडमुळे आतला जो भाग मार्ग तयार झालेला आहे तो मार्ग तिथून डिब्राइड होतो म्हणजे त्याचं छेदन होतं. तर क्षारसूत्र ही एक महत्वाची चिकित्सा आपण इथे करणार आहोत. तर इथे आपण मूळव्याधासाठी जवळजवळ 10 ते 15 किंवा 20 पेशंट पाहिलेले आहेत. मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. कॅमेरामन सुरज कांबळे, MVTV.